गौप्यस्फोट जो आहे हा गौप्यस्फोट दस्तुरखुद्द ललित पाटीलने केला आहे आणि तो असं सांगतोय की मला पळवून लावलं. मध्ये मोठ्या राजकीय हस्तींचा हात असण्याची शक्यता आहे. सबब या प्रकरणाची उच्चस्तरीय यंत्रणेकडून तपास झाला पाहिजे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि एक्साइज मिनिस्टर शंभूराजे देसाई या सगळ्यांच्या नार्को टेस्टची मी मागणी करते. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला सकाळी साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतलं, परंतु सातत्याने आम्ही ललित पाटीलच्या संदर्भात काही प्रश्न विचारत होतो की ललित पाटील पळाला की त्याला पळवून लावला, आणि याची उत्तरं ना पुणे पोलीस प्रशासनाने दिली ना ससून प्रशासनाने दिली. मात्र याच्यातला धक्कादायक गौप्यस्फोट जो आहे हा गौप्यस्फोट दस्तुरखुद्द ललित पाटीलने केला आहे आणि तो असं सांगतोय की मला पळवून लावलं. आमचे अजून काही प्रश्न आहेत. एकट्या ललित पाटीलने हे शक्य आहे का? एकट्या ससून प्रशासनाने हे सुद्धा हे शक्य नाही, आणि पोलीस स्वतः एवढी रिस्क घेतील का? निश्चितपणे यामध्ये मोठ्या राजकीय हस्तींचा हात असण्याची शक्यता आहे. सबब या प्रकरणाची उच्चस्तरीय यंत्रणेकडून तपास झाला पाहिजे, कारण आमचे आक्षेप जर राज्यातल्या यंत्रणेवर आहेत तर राज्यातल्याच यंत्रणेकडून हा तपास व्हावा असे अजिबात वाटत नाही. सबब आम्ही ललित पाटील प्रकरणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा अशी मागणी करतोय, आणि सोबतच ललित पाटील भूषण पाटील याच्यासह ललित पाटीलच्या हाताला झटका देऊन मला पळून गेला असा बनाव केलेला तो पोलीस, ससून प्रशासनाचे डीन संजय ठाकूर, त्यांचे स्वीय सहायक आधीचे डीन, सोबतच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि एक्साइज मिनिस्टर शंभूराजे देसाई या सगळ्यांच्या नार्को टेस्टची मी मागणी करते.